पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रिय बंधूंनो बहिणींनो प्रभु ख्रिस्ताच्या लाडक्या लेकरांनो हालेलुया हालेलुया. ख्रिस्ताने सांगितलं लहान मुलांना माझ्याकडे येऊ दे. प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया. जे लहान मुलं आहेत त्यांची जागा येशूच्या मांडी आहे. प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया. आणि लहान मुलांचा येशू नेहमी काळजी घेतात. हालेलुया हालेलुया. लहान मुलं म्हणजे वयाने लहान असलेले मुलं एवढे मात्र नाही. अनेक म्हातारे लोक असू शकत आहे जे हृदयाने लहान आहे. हालेलुया हालेलुया. प्रियानो लहान तेरेसा हे आयुष्यभर लहान होऊन राहिली. कारण ती हक्काने आनंदाने अभिमानाने बोलायची जे लहान आहेत त्यांना मांडीवर जागा भेटत आहे. प्रेज द लॉर्ड हालेलुया प्रेज द लॉर्ड. म्हणून हृदयाने लहान होऊन राहणे. प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया. आज मला कोणाचा तरी फोन आला. हालेलुया हालेलुया. कोणतरी माझ्याकडे विनवणी केली, फादर एका व्यक्तीला आशीर्वादाची गरज आहे, खूप मोठी गरज आहे, फादर तुम्ही या व्यक्तीसाठी प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड. ज्या व्यक्तीने मनापासून त्या व्यक्तीसाठी विनवणी केली आणि आशीर्वाद घेण्यासाठी फोन त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवून दिले आणि ते फोन हातामध्ये येईपर्यंत त्या व्यक्ती जेवढे उद्धटपणा आणि अहंकाराचा गर्वाचा बोलणे घरात करत होते ते मला त्या फोन मध्ये ऐकू येत होते. प्रेज द लॉर्ड हालेलुया. हातामध्ये फोन घेऊन आशीर्वाद घेताना एकदम नम्र स्वभावामध्ये नम्र आवाजामध्ये बोलत होते. हालेलुया हालेलुया. तरी या नम्र आवाजामध्ये जे बोलणे चालू आहे त्याचा अगोदर जेवढे उद्धटपणाचं बोलणे करत होते ते माझ्या कानामध्ये आला. हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया. म्हणजे संत पाऊल आपल्याला सांगत आहे तुम्ही फक्त माझ्या समोर आहे तेव्हा मात्र नाही, तुम्ही माझ्या माघारी देखील देवाच्या सानिध्यामध्ये असलेले सुंदर जीवन जगणे. प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया. आपल्या हृदयाचा पावित्र्य हृदयाचा सौंदर्य हे जगामध्ये असलेल्या बाहेरून दिसणारे जे काही गोष्ट आहे त्यापेक्षा कितीतरी सुंदर महान महत्वाचं आहे. हालेलुया प्रेज द लॉर्ड. म्हणून हृदय निरंतर स्वच्छ करून ठेवलं तर आशीर्वादित करून ठेवलं तर हालेलुया हालेलुया. एका व्यक्तीचा आत्मा मन शरीर आशीर्वादित होणार. एवढे मात्र नाही त्या व्यक्तीद्वारे त्या व्यक्ती राहणारा आणि पोहोचणारा सगळे ठिकाणीला देखील देव आशीर्वाद देणार. हालेलुया हालेलुया. म्हणून प्रियानो मी तुम्हाला बोललो मांडीवर बसण्याची योग्यता पात्रता आशीर्वाद कोणाला भेटत आहे? लहान मुलांना. प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया. याचा एक ऑपोजिट गोष्ट आहे, याचा विरुद्ध गोष्ट असे आहे जर कोणतरी मन कठीण केला त्या व्यक्तीच्या मुखातून अहंकाराचा गर्वाचा उद्धटपणाचा वगैरे शब्द बाहेर पडणार. हालेलुया हालेलुया. अहंकाराचा गर्वाचा उद्धटपणाचा शब्द कायम माझ्या मुला मुखामध्ये असेल तर प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड माझ्या जीवनामध्ये एक दुरुस्तीची गरज आहे. प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड. कारण मी त्या स्वर्गाच्या वाटेच्या जीवनामध्ये जीवन जगत नाही. प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया. प्रियानो पेत्राच्या दुसऱ्या पत्रामध्ये
संत पेत्र अशा पद्धति ने लोकांना आठवणीत आणून देत आहे की तुम्ही देवदूतांचा काय झालं त्याचा आठवण करा. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवदूत म्हणजे देवाचा पर्सनल केअर करणारा, देवाचा कार्य करणारा, देवाचा सेवेत मग्न झालेले लोक आहेत. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. त्यांच्या मनामध्ये पहिल्यांदा गर्वाचा विचार आला तेव्हा काय झालं म्हणून जे वाचन लिहिलेलं आहे ते आता आपण ऐकूया. पेत्राचे दुसरे पत्र अध्याय 2:4. कारण ज्या देवदूतांनी पाप केले त्यांची देवाने गय केली नाही, तर त्यांस नरकात टाकले आणि न्यायनिवाडाकरिता राखून अंधकारमय खड्ड्यात ठेवले. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नरकामध्ये पहिले प्रवेश देवदूतांना मिळाले. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. कारण त्यांनी देवाच्या प्रीतीला जाणून घेतलं नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देव निरंतर आपल्या पापांचा क्षालन करत आहे, देव निरंतर आपल्याला क्षमा करत आहे. हालेलुया. हालेलुया. ज्या देवाने आपल्या पापांची क्षमा केली आहे त्यामुळे आपण आपले डोळे अजून प्रकाशमय बनवायचे आहे. जसे देवाने आपल्या पापांची क्षमा केली तसे आपण दुसऱ्यांच्या पापांमध्ये त्यांना जाणून घ्यायला पाहिजे, त्यांना समजून घ्यायला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. पेत्राचा या दुसऱ्या पत्रामध्येच पहिल्या अध्यायामध्ये 9 वचनाचा अगोदरचे वचन तुम्ही एकदा वाचून घ्या. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. त्या 9 वचनापासून पुढे काय लिहिलेलं आहे आता आपण ऐकूया. पेत्राचे दुसरे पत्र अध्याय 1:9-10. नवीन करारातील पान नंबर 329. ज्याच्या अंगी ते नाहीत तो आंधळा आहे, अदूरदृष्टीचा आहे, त्याला आपल्या पूर्वीच्या पापांपासून शुद्ध झाल्याचा विसर पडला आहे. म्हणून बंधूंनो, तुम्हास झालेले पाचारण व तुमची निवड दृढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. असे तुम्ही केल्यास तुमचे पतन कधीही होणार नाही. हालेलुया. 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 आता आपण ऐकलो देवदूत कसे कसे काली पडले, नरकात पडले. हालेलुया. हालेलुया. देवदूतांच्या प्रमाणे आपले पतन, आपण नरकात पडलेले अनुभव जर नको तर आता आपण ऐकलेले वचन आपल्याला सांगत आहे तुमच्या पाचारणाकडे लक्ष द्या. हालेलुया. हालेलुया. आपल्या सर्वात मोठा पाचारण फक्त फादर बनणे, सिस्टर बनणे, कौटुंबिक जीवन जगणे, एकस्थ जीवन जगणे असे मात्र नाही. हालेलुया. हालेलुया. आपले सर्वात प्रथम पाचारण स्वर्गामध्ये पोहोचणे आहे. हालेलुया. हालेलुया. यासाठी काय काय लागणार याचा एक छोटासा झलक या भागामध्ये देवाने आपल्याला दिलेला आहे. हालेलुया. हालेलुया. ते थोडक्यात बोललं तर असे आहे, आपण देवाच्या प्रीतीच्या अनुभवामध्ये टिकून राहणं गरजेचं आहे, त्यासाठी विश्वास पाहिजे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. विश्वास पवित्रात्म्याचं दान आहे, ते मी बनवू शकत नाहीये. हालेलुया. हालेलुया. फक्त विश्वास आहे म्हणून उपयोग नाही. ज्यांना विश्वास आहे त्यांना पवित्र आत्मा शिकवत आहे की तुझ्या विश्वासामध्ये सात्विकता पाहिजे, म्हणजे ते विश्वास कृतीद्वारे दाखवायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. भरपूर लोकांना भरपूर विश्वास आहे. हालेलुया. तरी ते कृतीमध्ये सात्विकताच्या गोष्टी येत आहे तेव्हा तिकडे नाही येते. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. म्हणून आपल्याला ज्ञानामध्ये या विश्वास अजून दृढ करून घ्यायला पाहिजे.
हालेलुया हालेलुया आणि त्या ज्ञानामध्ये आपण आत्मनियंत्रण हालेलुया प्रेज द लॉर्ड या गोष्टी आपण संयम पाळायला पाहिजे हालेलुया संयम पाळणारा व्यक्ती या सर्व गोष्टीतून जीवनामध्ये पुढे पुढे जाऊ शकताय हालेलुया प्रेज द लॉर्ड म्हणून स्वर्गाचा ध्येय आपण विसरू नये प्रेज द लॉर्ड हालेलुया फक्त बायबलच्या समोर फक्त देवासमोर फक्त देवळामध्ये किंवा फक्त काही लोकांच्या समोर मी एक चांगुलपणाचा चेहरा धारण करतो असं नको व्हायला प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड थोड्या लोकांचा मोठ्या लोकांचा किंवा अधिकारी लोकांचा समोर मात्र नाही यरवी कोणी मला बघत नाही अशा ठिकाणी सुद्धा माझा हृदय देवाबरोबर चिकटलेले असू दे सर्वसमर्थ परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव प्रेज द लॉर्ड हालेलुया 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 माझं नाव ॲड्रिन डेव्हिड मेंडोन्सा मी राहतो राहणार डोंगरी उत्तम रोड व माझे दोन साक्षी आहेत पहिली साक्ष माझी माझ्या गॉडचाईल्डबद्दल आहे त्याला 15 दिवसपर्यंत रिपोर्ट सगळं करत होतो परंतु सर्व रिपोर्ट त्याचे नॉर्मल येत होतोय त्याला व्यवस्थित दिसत नव्हतं तो डोळे उघडत नव्हता त्याच्यानंतर आम्ही अमलाश्रम आम्हाला माहिती पडलं त्याच्यानंतर आम्ही अमलाश्रमला फोन केला अमलाश्रमला फोन केल्यानंतर त्यांनी बेन ब्रदरनी फोन उचलला त्यांनी अमलाश्रमची प्रार्थना करा हे माझ्या कुमारीमध्ये ही 33 वेळा करायला सांगितली ती प्रार्थना आम्ही त्यांना सांगितलं त्यांनी 33 वेळा ती प्रार्थना केली त्याच्यानंतर सर्व थोड्याच दिवसानंतर तो डोळे उघडू लागला डोळे उघडल्यानंतर त्याला पूर्ण पांढरे पांढरे दिसत होते त्यांनी नंतर आम्ही परत अमलाश्रमला फोन केला तर आता सिस्टरांनी फोन उचलला सिस्टरांनी सांगितलं की सर्व काही व्यवस्थित आहे तो चांगला होईल थोड्याच दिवसानंतर तो डोळे उघडू लागला व त्याला व्यवस्थित दिसू लागले म्हणून आम्ही अमलाश्रमचे व मायलकुमारी मातेचे आभार मानून आभार मानतो व त्याचप्रमाणे बेनी फादरचे सुद्धा आभार मानतो तशीच माझी दुसरी साक्ष आहे की 12 तारखेला माझी मला थोडा खोकला होत होता म्हणून मी डॉक्टरच्या सल्ल्याने ब्लड टेस्ट व एक्सरे काढला एक्सरे ब्लड टेस्ट केल्यानंतर 13 तारखेला रिपोर्ट आले रिपोर्ट आल्यानंतर त्याच्यामध्ये प्लेटलेट्स ह्या माझ्या खूप कमी होत्या म्हणून डॉक्टरांनी सल्ला दिला की तुला ॲडमिट व्हायला लागेल म्हणून मला कुठेच बेड भेटत नव्हता म्हणून माझ्या मोठी बहीण व माझे मोठे भाऊजी यांनी दोघांनी मला बेड उपलब्ध करून दिला व मी ॲडमिट झालो ॲडमिट झाल्यानंतर माझी कोविड टेस्ट ही करण्यात आली 2 दिवसानंतर माझा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला पॉझिटिव्ह आल्यानंतर माझी पूर्ण ट्रीटमेंट चालू झाली व 17 दिवसपर्यंत मी हॉस्पिटलमध्ये होतो सर्व माझे मित्रमंडळी माझे भाऊ बहीण काका काकी या सर्व लोकांनी प्रार्थना केली व अमला आश्रमची सुद्धा मी प्रार्थना करत होतो व प्रार्थना करत होतो तसेच आम्ही बेनी फादरचे व अमलाश्रमचे आभार मानतो प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया हे मायालो कुमारीमध्ये तुझेसुद्धा आम्ही आभार मानतो व बेनी फादरासाठी चांगले आरोग्य व त्यांना चांगलं दीर्घ आयुष्य मिळावं व त्यांनी आजारी लोकांसाठी अशीच प्रार्थना करावी म्हणून आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो प्रेज द लॉर्ड हालेलुया 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 थँक्यू बेनी फादर थँक्यू सिस्टर्स थँक्यू प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो मी रोज रॉबर्ट आल्मेडा भुईगाव वसईवरून बोलत आहे हा माझा मुलगा रायन आल्मेडा यंदा 10वीच्या वर्षाला आहे संपूर्ण कोरोना काळामध्ये प्रभू परमेश्वराने माझ्या मुलांना भरपूर रीत्या आशीर्वादित केलेले आहे संपूर्ण दिवसाची सुरुवात सर्वप्रथम तो अमलाश्रमच्या व्हिडिओने करतो नंतर तो त्याचा अभ्यास आणि खाणंपिणं यांनी इतर गोष्टीकडे त्याचं लक्ष असतं इतक्या अभ्यासामध्ये असून सुद्धा यावर्षी त्यांनी घरातली कामे अभ्यास प्रार्थना संपूर्ण गोष्टी अगदी उत्कृष्टरित्या सांभाळलेल्या आहेत आणि यामध्ये देवाचाच आम्हाला आमच्यावर असलेला आशीर्वाद आहे म्हणून आम्ही देवाचे खूप खूप शतशः ऋणी आहोत त्या मार्गाने नेणारे आमचे फादर बेनी आणि अमलाश्रमच्या सिस्टर आणि पूर्ण टीम
यांची आम्ही देवाकडे भरपूर त्यांचे आम्ही आभार मानतो आणि देवाने त्यांना भरपूर प्रमाणात आशीर्वादित करावे म्हणून आम्ही देवाकडे प्रार्थना करतो. या मुलाबद्दल साक्ष द्यायची अशी की या काही दिवसा अगोदर एक दिवस असंच अंग दुखून आलं आणि त्याचं डोकं भरपूर दुखत होतं. अभ्यासासाठी ताण की काय असं आमच्या सर्वांच्या घरातल्यांच्या मनामध्ये आलं आणि त्याला अभ्यासाचा ताण पडेल म्हणून आम्ही थोडे दिवस मोबाईलवर जे ट्युशन आणि जो अभ्यास असायचा दोन वेळ सकाळी आणि संध्याकाळी सुद्धा त्याला ती ट्युशन अटेंड करायला लागायची त्यामुळे त्याच्या डोक्यावर ताण आला असेल म्हणून हा त्रास होत असेल म्हणून आम्हाला वाटलं. मात्र थोडे दिवस झाले आणि डोकेदुखी थोडीशी कमी झाली. मात्र त्यानंतर त्याला वास येईनासा झाला, त्याला चव कळेनाशी झाली. ही सगळी लक्षणे कोरोनाची होती. माझ्या घरामध्ये सुद्धा एक कोरोनाचा पेशंट होता आणि त्यामुळे आम्हाला वाटलं की कदाचित त्यांच्या संपर्कात आल्यामुळे माझ्या मुलाला ते लक्षणं दिसत असतील म्हणून मुलांची जे व्हॅक्सिन द्यायची होती ते सुद्धा आम्ही दिले नाहीत. परंतु आमची प्रार्थना आणि आमचे व्हिडिओ चालूच होते. त्याने अमलाश्रममधील लाईव्ह प्रेयरमध्ये आशीर्वादित केलेले तेल मीठ आणि पाणी याद्वारे प्रभू परमेश्वराने त्याला खूप खूप आरोग्य दिले. सर्वप्रथम त्याचा कपाळाचा हा भाग दुखायचा राहिला मग ते डोळ्यापर्यंत आलं मग डोळ्याच्या पापणीपर्यंत असं करत करत त्याचं पूर्ण दुखणं प्रभू परमेश्वराने घालवलेलं आहे आणि आम्हाला कुठलीही कोरोनाची टेस्ट करायची गरज पडली नाही आणि आमच्यावर कुठलीच अडचण देवाने येऊ दिली नाही. आम्हा सर्वांना आणि विशेष करून त्याला या 10वीच्या वर्षामध्ये विशेष आरोग्य दिले म्हणून आम्ही देवाचे खूप खूप मनापासून आभार मानतो. देवाला धन्यवाद. थँक्यू जीजस, थँक्यू जीजस, थँक्यू जीजस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. मी अशिना राजेश बंडू उत्तन पालीवरून बोलते. माझी साक्ष देत आहे. डावा डोपा माझा खूप दुखत होता. सूज पण आली. सर्व सांगत औषधाला जा पण मी गेली नाही कारण माझा देवावर आणि अमला आईवर विश्वास होता. मी रोज माईल कुमारीची प्रार्थना बोलायची आणि आशीर्वादाचा पाणी लायचे. एक महिन्यापर्यंत मी तसे केले. माझा पाय दुखायचा बंद झाला आणि थोड्या दिवसांनी उजवा डोपा पण दुखायला लागला आणि खूपच दुखायचा. मग मी गाठी सुरण्याची रोजरी केली आणि आशीर्वाद केलेला पाणी लायचो तरी पण खूपच दुखायचा. तर मी फादर बेनी यांना फोन लावला. सिस्टरांनी उचलला. सिस्टरांना मी सांगितले तर सिस्टरांनी फादर बेनी यांना सांगितले. फादरांनी मला आशीर्वाद दिला आणि प्रार्थना केली. थोड्याच टायमाने माझा डोपा दुखायचा बंद झाला म्हणून मी येशू ख्रिस्ताचे आणि अमला आईचे मनापासून आभार मानते. विशेष करून फादर बेनी आणि सर्व सिस्टरांचे मनापासून आभार मानते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. आलेलुया, आलेलुया. मी मारिना गुंजाल्विस वसईवरून बोलत आहे. माझ्या जीवनात अनेक साक्ष देवाने घडून आणले आहेत. साक्ष ही परमेश्वर व माता मरिया आपल्या दैनंदिन जीवनात पदोपदी घडवीत असतात. 9 दिवसाची लाईव्ह प्रेयर चालू होती आणि त्याच वेळेला माझ्या मुलाला सर्दी खोकला झाला. जवळच्या डॉक्टरांचे औषध चालू केले. परमेश्वराला व मरिया मातेला मी विनवणी केली की लाईव्ह प्रेयर संपता संपता माझ्या मुलाला बरापणा येऊ दे आणि तसेच झाले. माता मरियाने व परमेश्वराने माझी प्रार्थना ऐकली आणि त्याला बरेपणा वाटू लागला. तसेच आम्ही कोविड टेस्टही केली. तेही नॉर्मल आली म्हणून मी परमेश्वराला धन्यवाद देते व मरिया मातेचे आभार मानते. एक दिवस मला अचानक थोडी सर्दी झाली आणि तापही आला. नंतर मी जवळच्या डॉक्टरांचे औषध केले. घरी आल्यावर मी परमेश्वराकडे अगदी कळकळीने विनंती केली की हे प्रभू परमेश्वरा तुझ्या पवित्र रक्ताने मला शुद्ध कर आणि काय चमत्कार. दुसऱ्या दिवशी मला अगदी बरेपणा वाटू लागला.
म्हणून मी त्या परमेश्वराचे व मरिया मातेचे आभार मानते. अगदी मनापासून मी परमेश्वराला धन्यवाद देते. परमेश्वराने व मरिया मातेने आपल्या जीवनात अनेक साक्ष घडवित असतात आणि घडवतात. हे परमेश्वरा, या प्रार्थनेमध्ये फादर बेन्नी व त्यांची सिस्टर्स हे आपल्यासाठी अहोरात्र प्रार्थना करीत असतात. प्रभू परमेश्वरा, तू त्यांना चांगलं आरोग्य दे, त्यांच्या हातून चांगलं कार्य घडू दे आणि त्यांना आरोग्याचं दान दे. म्हणून त्या परमेश्वराकडे मी प्रार्थना करते. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. आमेन. जाना ऐकू येत नाही असा कोणाचा तरी एक कान येशूने आता पूर्णपणे उघडलेला आहे. आतापासून त्यांना ऐकायचे दान प्रभूने दिलेलं आहे. तसाच प्रकारे पायाचा एकदम वरचे भाग म्हणजे कंबरचा एक अर्ध भागाच्या संबंधातील जे जबरदस्त दुखणे आहे ते प्रभूने आता बरे केलेलं आहे. शरीरामध्ये काही भागामध्ये जबरदस्त काच उठत आहे असा जे स्किन प्रॉब्लेम आहे ते प्रभू आता दूर करून देत आहे. मानसिक स्थिती बिघडत आहे आणि पावसाचा काळ एकदम कठीण आहे अशा स्थितीतील काही लोकांना प्रभू येशू या क्षणामध्ये आशीर्वादित करत आहे. असे काही लोक आहेत ज्यांना शरीरामध्ये काही गोष्टीचा पास होत आहे, काय काय घडत आहे असे त्यांना समजते. खरोखर असे एखाद्या वेळी नसेल पण हे जे भ्रमाच्या स्थिती आहे त्या स्थितीतील व्यक्तीला येशू आता आशीर्वादित करत आहे. स्त्रियांमध्ये कुणाला तरी काकेच्या भागामध्ये स्तनाच्या जवळ असलेल्या भागामध्ये असलेल्या एक दुखणे प्रभू आता दूर करून देत आहे. पायाच्या खालच्या भागातील जे सांधे आहे तिथे दुखणे सुजन येणे या त्रास असलेल्या व्यक्तीला येशू बरे करत आहे. संडासच्या जागेच्या भागाच्या संबंधातील काही दुखणे आजारपणा त्रास प्रभू अनेकांचा दूर करून देत आहे. अनेक गरोदर स्त्रियांना प्रभू येशू आता आशीर्वादित करत आहे. नकाच्या जवळपास असलेल्या त्वचेचा आजार येशू दूर करून देत आहे. एका व्यक्तीला येशू पश्चाताप करण्याचं दान देत आहे. पूर्णपणे सहकार्य करा आणि ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये परत या. तळपायाच्या वरच्या भागातील पूर्ण त्रास कोणाचा तरी प्रभू आता बरे करून देत आहे. मनोज नावाच्या एका व्यक्तीला प्रभू आशीर्वादित करत आहे. विश्वास अजून थोडासा वाढवायला
येशु सांगत आहे. ऑटोरिक्षो घेण्याच्या संबंधामध्ये विचारात पडलेली एका व्यक्तीला प्रभु आशीर्वादित करत आहे. मनामध्ये काही शंका असेल तर तुम्ही SMS पाठवू शकता आहे, नाहीतर फोन करायला प्रयत्न करू शकता आहे. घशाच्या संबंधातील त्रास प्रभु दूर करून देत आहे. असे कोणतरी एक व्यक्ती आहे ज्या व्यक्ती लिंबूला घाबरत आहे. जीवनामध्ये जे काही वाईट अनुभव आलेला आहे किंवा मनामध्ये जे भीती बसलेला आहे ते येशूला समर्पण करा. येशू आज तुम्हाला त्या सर्व बंधनातून अंधारातून बाहेर काढणार आहे. ख्रिस्ताच्या प्रीतीचा एक सुंदर अनुभव स्वीकार करायला दान तुमच्यामध्ये का अनेक लोकांना आज येशू देत आहे. हात वर करायला जमत नव्हता असा अनेक पेशींना येशू आज बरे करत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.